अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि घंटीच्या चिन्हाचं बटन दाबा, म्हणजे आमचे नवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत बीटल शेळीविषयी सविस्तर माहिती। शेळी हा प्राणी माणसाळलेल्या आणि व्यवसायास उपयुक्त असलेल्या प्राण्यांपैकी आहे। गाय व म्हैस पालनानंतर शेळी पालन हा दुसऱ्या क्रमांकाचा व्यवसाय आहे। भारतीय शेळी पालनात दुग्धाळ तसेच मांसासाठी उपयुक्त शेळ्यांना महत्व आहे आणि त्यातल्या त्यात जमनापरी आणि बीटर शेळ्यांना जास्त महत्व आहे। महाराष्ट्रात बीटल शेळी पालन मोठ्या प्रमाणात केले जाते आणि त्यातून उत्पन्न मिळवण्यास आता बरेच शेतकरी उत्सुक आहेत। बीटल शेळीचा उगम हा पंजाब राज्यातला आहे। राजस्थान, हरियाणा आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये तिचं पालन मोठ्या प्रमाणावर करतात। ह्या शेळीचे कान लांब आकाराचे असून ते खालच्या दिशेने लोंबते असतात। ह्या शेळीचे डोळे पांढरे, पिवळे आणि लाल ह्या तीन रंगात आढळतात। तिचा रंग पांढरा किंवा काळा असतो आणि पांढऱ्या रंगावर तांबूस रंगाचे ठिपके देखील आढळतात। त्याचबरोबर ही अंगाने भारदस्त आणि उंच असते। हिचे वजन 45 ते 60 किलो असते तर बोकड्याचे वजन 65 ते 85 किलो इतके असते। ह्या शेळीचे असे काही वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे ही शेळी पाळली की उत्पादनात वाढ होते। दूध व्यवसाय असो की मांस विक्री, या दोन्ही बाबतीत ही जमनापरी इतकीच उपयुक्त मानली जाते। ह्या शेळीचं पहिलं उपयुक्त वैशिष्ट्य असं की ही शेळी दूध चांगलं देते। हिचा दुधाचा कालावधी 180 दिवसांचा असतो। ही रोज 1.8 लिटर इतकं दूध देते। दुसरं वैशिष्ट्य असं की हिची प्रजनन क्षमता जास्त असते। हिचा बांधा मोठा असल्याने हिचे करडेही मोठ्या आकाराचे जन्मतात। हिच्या बोकड्याचे वजन 90 ते 100 किलो पर्यंतही जाते आणि म्हणून त्याला मांस बाजारात चांगली मागणी आहे। शेळी हा प्राणी मुळातच आजाराला कमी बळी पडतो आणि त्याची चाऱ्याची गरज ही गाय व म्हशीच्या मानाने कमी असते। ही शेळी तिच्या अंगाच्या आकाराच्या मानाने विचार करता जितके दूध देते ते गायच्या दूध देण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त असते। 100 किलो चाऱ्यात शेळी 185 किलोग्रॅम दूध देते तर एवढ्याच चाऱ्यात गाय 162 किलोग्रॅम दूध देते। शेळीच्या दुधाचे अनेक आयुर्वेदिक फायदे असतात। क्षयरोगावर ते गुणकारी असते। त्यात ब जीवनसत्व गायीच्या दुधापेक्षा अधिक असून ते पचायलाही हलके असते। पण शेळ्यांचा मांसासाठीच वापर जास्त केला जात असल्याने या इतर फायद्यांकडे दुर्लक्ष होत आहे। त्या फायद्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आणि शेळीच्या दुधाचे महत्त्व पटवले तर त्याच्या मागणीत आणखी वाढ होऊ शकते। एका बीटल शेळीपासून तुम्हाला वर्षाला 40,000 उत्पन्न मिळू शकते। मित्रांनो, लॉकडाऊनच्या काळात जिथे नोकऱ्या टिकवणे आणि मिळवणे कठीण जात आहे, अशा वेळी कमी भांडवलात आणि कमी जागेत बीटल शेळी पालन करून तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करायला काहीही हरकत नाही। ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। जय महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र।
अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा.